नमस्कार, वैशाली रेसिपी मराठीमध्ये मी वैशाली तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण हॉटेलमध्ये तुरीची डाळ कशी बनवतात तशी तुरीची डाळीची आज रेसिपी बनवणार आहोत। तर इथं एक वाटीपेक्षा थोडी कमी डाळ घेतलेली आहे। ही डाळ आहे टोपामध्ये ओतून घेऊया आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आपल्याला। दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे, ह्याच्यात आपण पाणी ओतूया। त्याच्यात दीड ग्लास पाणी टाकले, आपल्याला एक टोमॅटो टाकायचा आहे बारीक कट करून घेतलेला, एक कांदा, कांदा असा उभा कट करून घेतला आहे, दोन तेजपत्ते, एक स्टार फूल आणि मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या असं ठेचून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकूया, एकदा मिक्स करून घ्यायचं। असं ही डाळ चांगली शिजवून घ्यायची, आपण वरण शिजवतो का नाही वरणाच्या डाळीला तसं। तर डाळ शिजलेली आहे, अशा प्रकारे डाळ चांगली शिजली आहे। एक 20 मिनटं लागली डाळ शिजायला। तर आपण ह्या डाळीला तडका देऊन घेऊया। तर तडका पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। आता ह्याच्यात आपण तेल घालून घेऊया, 2 चमचे तेल घालूया। तेल चांगलं कडक कडकडीत गरम होऊ देऊया। तेल गरम झालंय, जिरा आणि मोहरी टाकूया। गॅस कमीच ठेवायचा। 4-5 कढीपत्त्याची पानं, आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, थोडी हिंग पावडर, मिक्स करूया चांगलं। ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। थोडी हळद आणि थोडीशी कोथिंबीर, तरी तडका आपला तयार झालेला आहे। आता टोपामध्ये ओतून घेऊया। तर हा तडका आपण या डाळीमध्ये ओतून घेऊया। मिक्स करून घेऊया सगळं। चांगली डाळ शिजलेली आहे, आता डबल ठेवायची काही गरज नाही गॅसवर। तर हॉटेलमध्ये अशा तऱ्हेनं डाळ तडका बनवला जातो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, चवीला पण खूपच छान लागतो। हे साधी आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुमची डाळ कशी बनलेली आहे ती। या पद्धतीनं, माझ्या पद्धतीनं जर तुरीची डाळी बनवली ना तर खूपच एकदम चवीला मस्त लागते। एखादी चपाती आपण एक्स्ट्राच खातो, तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा। आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।